नमस्कार, मी उत्कर्षा बोरा, महा 24 न्यूज वर आपलं हार्दिक स्वागत। पाहुयात आजची विशेष बातमी। मध्य सम्राट विजय मल्ल्या कंगाल, वकिलाला द्यायलाही नाहीत पैसे। भारतातल्या SBI सह प्रमुख बँकांचं 9,000 कोटीचं कर्ज बुडवून विजय मल्ल्या फरार झाला होता। आता लिकर किंग विजय मल्ल्या कंगाल झाला आहे, त्याला त्याच्या वकिलालाही देण्यासाठी पैसे उरलेले नाहीत। शुक्रवारी विजय मल्ल्याने एक तातडीचा अर्ज UK कोर्टात दाखल केला आहे। विजय मल्ल्याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत, ही बँक खाती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावीत असंही त्याने म्हटलं आहे। अर्जात काय? फ्रान्स मधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी 14 कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत अशी विनंती या अर्जाद्वारे विजय मल्ल्याने केली आहे। कर्ज घोटाळा केल्याचा जो खटला सुरू आहे त्याची फी भरण्यासाठी आपल्याला पैसे हवे आहेत असंही विजय मल्ल्याने या अर्जात म्हटलं आहे। वेळेत फी दिली नाही तर आपला खटला लढणार नाही असं विजय मल्ल्याच्या वकिलाने त्याला सांगितलं आहे, त्यामुळे त्याच्या अडचणीही वाढल्या आहेत। मल्ल्याची सर्व संपत्ती लंडन मधील कोर्टाच्या निगराणी खाली आहे। कोर्टात खटला सुरू असेपर्यंत मल्ल्याला ही संपत्ती विकता येणार नाही, तसंच ही संपत्ती तारण ठेवून कोणाकडूनही अर्ज घेता येणार नाही, कोणाकडूनही कर्जही घेता येणार नाही। विजय मल्ल्याची 32 Avenue Foch या ठिकाणी असलेली मालमत्ता फ्रेंच अधिकाऱ्यांनी जप्त केली। विजय मल्ल्यावर 9,000 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे। जानेवारी 2019 विजय मल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत कोर्टाने फरार आरोपी घोषित केले होते। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।